पंचगव्य गोरक्षा अभियानात आपले स्वागत आहे. मी नवनाथ दुधाळ. आजचा आपला विषय आहे शेणापासून म्हणजे गोबरपासून बनलेले गणेश मूर्ती. येणाऱ्या 2 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे. त्यासाठी बेस्ट इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. ही मूर्ती देशी गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. देशी गाईचं शेण म्हणजेच गोबरपासून बनवलेली आहे. त्याची विशेष म्हणजे स्पेशल आपणास आज माहिती देत आहे. या बाप्पाच्या मूर्तीपासून घरात जर बसवली तर आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. आज आपण जे बाजारातनं मूर्ती आपण घेतो त्याचे भाव करतो आणि तेच मूर्ती आपण विसर्जन करत्या वेळेस आपण पर्यावरण दूषित करतो. त्याला पर्याय म्हणून देशी गाईची मूर्ती जर आपण घरामध्ये बसवली आणि त्याला विसर्जन केलं तर हे पर्यावरणाला पूरक असेल. देशी गाईच्या शेणापासून बनवलेली जे बाप्पाची मूर्ती आहे ती तुम्ही घरातसुद्धा विसर्जन करू शकता. जे आपण विसर्जन केलेलं आहे त्याचं जे शेण आहे ते तुम्ही तुमच्या कुंड्यामध्ये झाडांना तुळशींना यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्याने जेणेकरून त्या झाडांनासुद्धा फायदा होईल. यामुळे वातावरणात जे वाढलेलं ग्लोबल वॉर्मिंग आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करत आहे की यावर्षी प्रत्येकाने घरामध्ये देशी गाईच्या शेणापासून बनवलेले गणपतीच बसवावेत असा मी आग्रह करेन. देशी गाईच्या शेणापासून बनवलेली गणपतीची मूर्ती तुम्हाला आता मी दाखवत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, अधिक माहितीसाठी कमेंट करा. धन्यवाद.